नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. शुभ सकाळ सर्वांना. आणि हे सकाळचे कामं चालू आहे. बाहेरच्या अंगणातलं झाडून काढणं, पाणी मी रात्रीच मारून ठेवलं होतं, आता परत झाडल्यानंतर मारणार आहे. म्हणजे अगोदर पाणी मारून ठेवलं की धूळ जास्त उडत नाही. आणि आज मी नाश्त्यासाठी कचोरी बनवणार आहे आणि कचोरीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. हा जो बाहेर आमच्याकडे जो दगडाचा चौरंग आहे ना, तो खूप वर्ष जुना आहे. तो पाण्याच्या टाकीजवळ दिसतो. तो आता थोडासा एका साईडनं तो फुटला. आता मी दूध टाकून फ्रीजमध्ये ठेवलं होतं थंड झाल्यानंतर. आणि दररोज या पद्धतीने दुधावरची साय काढून ती फ्रीजरमध्ये ठेवते. या पद्धतीने साय मी फ्रीजमध्ये साठवून ठेवते आणि नंतर मग त्याचं तूप करते. आणि सकाळची वेळ आहे आता म्हणून चहा, मी काळा चहा घेते सकाळी, गुळाचा. आणि सगळ्यांनाही दुधाचा चहा करून दिला. चहा आता नेऊन देते अण्णांना आणि त्यांना. आणि आज उपवास असल्यामुळं भगर केलेला आहे. अण्णाचा उपवास असतो आणि त्यांच्यासाठी भगर करत आहे. यात मी एक चमचा तूप टाकलं. तूप छान तापलं की त्यात आपल्याला अर्धा चमचे जिरे टाकायचे. आणि जिरे छान तडतडले की त्यात मिरचीचे तुकडे टाकायचे. आता या मिरचीला चांगलं तुपात परतून घ्यायचं. आणि यात साल काढून बारीक चिरलेला एक बटाटा टाकलेला आहे. आता 2 ते 3 मिनिटासाठी या बटाट्याला चांगलं तुपामध्ये परतून घ्यायचं. आणि नंतर त्यात पाणी टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि यामध्ये आपल्याला स्वच्छ धुतलेली अर्धी वाटी भगर टाकायची. आणि कमी गॅसवर या भगरीला चांगलं शिजू द्यायचं. अधूनमधून याला हलवत राहायचं. 4 ते 5 चमचे यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. भगर खाली लागती त्यामुळे त्याला अधूनमधून हलवावं लागतं. आणि याला झाकून ठेवायचं. आता वाफेवर ही भगरीची खिचडी छान शिजल्या जाते. आपली भगरीची खिचडी तयार झालेली आहे. आणि मी मुगाची कचोरी केलेली आहे. ही कचोरीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली, त्यामुळे ती काही शूट केलेली नाही आहे. बघा, आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. आज नाश्त्याला कचोरी होती. किधर? काय पाहिजे तुला? ये बाई, ये इकडे चल. हे घे. हा मौली, लपिल्लू. आज मला पाठीमागच्या झाडाला पाणी द्यायचे. चला तुम्हालाही दाखवते. हे आहे चिकूचं झाड. छान चिकुलांबिलं आहे त्याला आणि फुलंही लागलेले आहेत. बघू शकता तुम्ही. आणि त्याच्या शेजारीच एक सीताफळाचं झाड आहे. सगळ्या झाडांना पाणी द्यायचे. आणि त्याच्या बाजूला लिंबोणीचं झाड आहे. नारळाचं पण आहे, नवीन लावले. आपण त्या या सर्व झाडांना पाणी देऊ. चिक्कू, नारळ,
त्याच्या पलीकडून सीताफळे आणि लिंबोनी, त्याच्या पलीकडे गावरान गुलाबी. आणि हा बघा गावरान गुलाब किती छान फुलं आलेले आहे त्याला. मस्त फुलं आले. हे गुलाबाचे फुलं तोडून मी याचा गुलकंद बनवणार आहे. आणि बघू शकता फुलाच्या पाकळ्या गळून गेल्यानंतर हे फुलाला कसं बी आल्यासारखं आलेलं आहे हे मी पहिल्याच वेळेस पाहत आहे. आणि मी याला लावून पाहिलं. बघू आपण आता व्यवस्थित झाड उगून येतं का ते. आणि पुदिनाही खूप छान झालेला आहे. त्यालाही पाणी सोडायचं. आज सगळ्या झाडांना पाणी द्यायचं होतं. आणि त्याच्या बाजूला मी इथे गावरान टमाट्याचं रोप टाकलेलं आहे. खूप छान पुदिना आला. पहिलाच होता तिथं तो पूर्ण काढून घेतला. आणि हा दुसरा फुटलेला आहे त्याला खाली पाणी सोडलं त्यामुळे मस्त उगून आला. त्यामध्ये 3-4 झाडं तांदूळ त्याच्या भाजीचे पण आलेले आहे. आता कसं शेतामध्ये राऊंड अप मारल्यामुळं भाज्या नाही राहत जास्त. आणि टरबुजाचे ट्रे भरलेत. आज ट्रेमध्ये हे टरबुजाचं बी लावलं. कोकोपीट आहे. कोकोपीटामध्ये हे बी लावणं चालू आहे. दरवर्षी आमच्याकडे कारले असतात तेवढेच टरबूज लावायचे. त्यासाठी आता हे ट्रे तयार करणं चालू आहे. एवढे लावलेले आहेत आम्ही. काही उद्या लावावं लागतील. 2 दिवसात संपले बी लावायचे. आणि आज दोडक्याची भाजी करायची. त्यासाठी मी 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं तापलं की आपल्याला याच्यात जिरे मोहरी टाकायची. जिरे मोहरी चांगली तडतडली की 2 बारीक चिरलेले कांदे टाकायचे. कांद्याला छान लालसर परतून घ्यायचं. कांदा लालसर झाला तर आपल्याला 1/2 चमचा हळद टाकायची. 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकला. आणि 1 चमचा लाल तिखट टाकलं. लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं. आणि यामध्ये बारीक चिरलेला दोडका टाकायचा. याला गिलकीसुद्धा म्हणतात किंवा पारसा दोडकाही म्हणतात याला. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने हा दोडका ओळखला जातो. आणि ह्या दोडक्याची भाजी खूप छान लागते. मला तर खूप आवडते. यावरती झाकण ठेवून आपल्याला मस्त ही शिजवून घ्यायची. अगोदर सुरुवातीला याला खूप पाणी सुटतं. छान अशी आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.